अकोला शहरात बंद पडलेल्या बर्फाच्या कंपनीला आग लागली। आगीत भंगार साहित्य जळून खाक झालंय। अकोला शहरातल्या बंद पडलेल्या ऑइस फॅक्टरीला आग लागली आहे। ही कंपनी बर्फाची कंपनी म्हणून ओळखली जाते। या आगीत ऑइस फॅक्टरीतील भंगार साहित्य जळून खाक झाले। गेल्या अनेक वर्षांपासून ही फॅक्टरी ही कंपनी बंद होती। या आगीत कंपनीतील साहित्य जळून खाक झाले। आग विझवण्याचे अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून ही कंपनी बंद होती। या कंपनीत लाकडांचा भुसा असल्याची माहिती समोर येते। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। या आगीत भंगार साहित्य जळून खाक झाले। अकोला शहरात बंद पडलेल्या बर्फाच्या कंपनीला आग लागली। आपल्या प्रतिनिधी हर्षदा सोनोने आपल्या सोबत फोनलाईन वरून जोडलेले आहेत। हर्षदा, नेमकी आग कशामुळे लागली? हा नीलम, ही आग नेमकी कशामुळे लागली हे तर अजून माहिती झालेलं नाही आहे, पण ही आग जी आहे ते अकोला शहरातल्या जठारपेठ भागातील बंद पडलेल्या बर्फाच्या कारखान्याला मोठ्या प्रमाणात भीषण आग लागलेली आहे आणि या आगीत लाखो रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती मिळते। पण ही जी आईस फॅक्टरी आहे ही काही अनेक वर्षापासून बंद आहे आणि या आईस फॅक्टरीमध्ये भंगार साहित्य असल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर या आईस फॅक्टरीमध्ये जे लाकूड आणि लाकडाचा जो भुसा होता त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात ही आग लागली आहे आणि आईस फॅक्टरीच्या आजूबाजूला हा गजबजलेला एरिया आहे, त्याच्यामुळे ही आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाचे मोठे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत। त्याचबरोबर आतापर्यंत ही आग विझवण्यासाठी 4 ते 5 गाड्या अग्निशमन दलाला लागलेल्या आहेत। त्याचबरोबर ही आग अजूनही आटोक्यात आलेली नाहीये। धन्यवाद हर्षदा तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। अकोला शहरात बंद पडलेल्या बर्फाच्या कंपनीला आग लागली आहे।